नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, जो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो. याला गोकुळाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भक्त उपवास धरतात, मध्यरात्री पूजा करून आणि भक्तिगीते गाऊन कृष्णाचे स्वागत करतात. गोपाळ काला हा दही, पोहे, काकडी, नारळ आणि मसाले यांच्या मिश्रणाने बनवलेला पदार्थ आहे, जो बालकृष्णाला आवडायचा. जन्माष्टमीच्या दिवशी गोपाळ काला बनवून भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले जाते, जो ग्रामीण जीवनातील साधेपणाचे प्रतीक आहे. दही हंडी ही एक प्रसिद्ध परंपरा आहे, ज्यात दही, लोणी किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांनी भरलेला माठ उंच लटकवला जातो. ज्या प्रकारे बाळकृष्णाने लहानपणी लोणी चोरण्याचा खेळ केला होता, त्याप्रमाणे तरुण मुलांचे गत मानवी मनोरे बनवून माठ फोडतात. हा उत्सव विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, जो पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दहीहंडीची परंपरा कृष्णाच्या खेळकर स्वभावाशी आणि त्याच्या दुग्धजन्य पदार्थावरील प्रेमाशी जोडलेली आहे. जन्माष्टमीच्या उत्सवात घरे आणि मंदिरे फुलांनी आणि दिव्यांनी सजवली जातात आणि भगवद्गीतेचे पठन केले जाते. हा उत्सव भक्ती, आनंद आणि सामुदायिक भावनांचा असून कृष्णाच्या जीवन आणि उपदेशांचे स्मरण करून साजरा केला जातो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.